महाड येथील किल्ले रायगडावर श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समितीच्या वतीने शनिवारी 338 शिवपुण्यतिथी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. महाड येथील किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला भर उन्हातही शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विनायक मेटे, आमदार भरत गोगावले, श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमानंतर सरसंघचालक डॉ मोहन भागवत म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र व भारताचे नव्हे तर जागतिक प्रेरणा केंद्र असून जगात अन्यायाच्या विरोधात लढताना अनेक राष्ट्र आणि संघटनांनी शिवरायांचा आदर्श समोर ठेवला असल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं अध्ययन जगभर सगळीकडे होत. शिवाजी महाराजांच्या आरमारी बचावाची आणि आरमाराची उभारणी त्यांनी कशी केली, आजही नेव्हल एक्सपर्ट्सचा विचार करतात, त्याचा अध्ययन करतात. असं हे स्फूर्ती केंद्र इथे आलंच पाहिजे, इथे दरवर्षी आलं पाहिजे, वाढत्यासंख्येत आलं पाहिजे. परंतु कशाला यायचं? अनुकरण अनुसरण. आणि म्हणून असं घ्यायचं जसं पंढरपूरची मंडळी करतात, त्यांनी अनुकरण केलं. ते एक दिवस इथे येतात, आलो पाहिजे, वर्षभर काम करतात. इथून प्रेरणा घेऊन जायची, इथून आपली बॅटरी चार्ज करून घेऊन जायची आणि त्याच्या भरावर बळावर वर्षभर काम करायचं. शिवाजी राजांनी जे केलं तेच करायचं. म्हणजे आपण प्रत्येकाने सिंहासनावर बसायचं कट्टडोक नाही करायचा, तो शिवाजी महाराजांनी केला नाही. त्यांना सिंहासनावर सगळ्यांनी बसवलं, कर्तव्य म्हणून ते बसव. श्रीमंत योगी होते, ते राजे होते, पण उपभोग शून्य स्वामी होते राजे. आपल्याला आपलं कर्तव्य करायचं आहे म्हणून उद्योग तो करायचा. त्याची पहिली गोष्ट ही मित्रता, सर्वांना जोडा. सगळा भेद समाजातून पार व्हावा पाहिजे. समाजातून पार होईल ते होईल पहिल्यांदा माझ्या मनातून गेला. या कार्यक्रमात गडरोहण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे श्री शिवाजी स्मारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड हा पुरस्कार पंढरपूर येथील शिवभक्त प्रतिष्ठान यांना देण्यात आला, तर विशेष मरणोत्तर पुरस्कार दुर्ग अभ्यासक कैलासवासी प्रमोद मांडे यांना जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, विविध इतिहासप्रेमी, अभ्यासक, संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.